दोन एक समियन गोष्ट सांगू का कृष्णाच्या कथा कृष्णाच्या कथा विष्णुदेवाने विष्णुदेवाने पृथ्वीवर पृथ्वीवर नऊ अवतार घेतले नऊ अवतार घेतले त्यापैकी एक अवतार त्यापैकी एक अवतार म्हणजे कृष्णा म्हणजे कृष्णावतार दैवी भविष्यवाणी दैवी भविष्यवाणी उग्रसेन नावाचा राजा होता, वाजा वाजा होता। तो त्याला दोन मुले होती। दोन होती होती कौस, कौस आणि देवकी आणि देवकी 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 सुस्वभावी होती सुस्वभाई होती कौस कौस कपटी वृत्तीचा होता कपटी वृत्तीचा होता प्रजेवर प्रजेवर जुलूम जबरदस्ती करायचा जुलूम जबरदस्ती करायचा कौस कौस त्याच्या बहिणीला त्या बहिणीला सासरी सोडायला जात होता सासरी सोडायला जात होता तेव्हा आकाशवाणी झाली त्यांना आकाशवाणी झाली देवकीचा आठवा पुत्र देवकीचा अत्रा पुत्र मोठा होऊन मोठा होऊन तुला ठार करेल ठार करेल मग दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे कृष्ण जन्माची कृष्ण जन्माची देवकी आणि वासुदेवाला देवकी आणि वासुदेवाला कंसाने कैदेत टाकले कंसाने टाकले देवकीच्या बाळाचा जन्म देवकीच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर झाल्यानंतर कंस बाळाला मारून टाकत असे कंस बाळ मारून टाकायचे असे देवकी आणि वासुदेवाचा देवकी आणि वासुदेवाचा आठवा पुत्र आठवा पुत्र कृष्णाचा जन्म कृष्णाचा जन्म मध्यरात्री मध्यरात्री बारा वाजता झाला बारा वाजता झाला हा दिवस हा दिवस कृष्ण जन्म म्हणून कृष्ण जन्म म्हणून मध्यरात्री बारा वाजता मध्यरात्री बारा वाजता साजरा केला जातो साजरा केला जातो तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट गोकुळातील कृष्ण गोकुळातील कृष्ण कृष्ण जन्म झाला कृष्ण जन्म झाला तेव्हा सेवक तेव्हा सेवक गाड झोपेत होते गाड झोपेत होते कैदेची कुरपे उघडून कंपे कम्प्यू खुप उघडून खाली निखळली खाली निघाली कृष्णाला कृष्णाला टोपलीत घेऊन टोपलीत घेऊन वासुदेव वासुदेव गोकुळाकडे निघाला गोकुळाकडे निघाला वासुदेव वासुदेव यमुना नदी काठी आला यमुना नदी काठी आला मुसळधार पावसामुळे मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आलेला यमुनेला पूर आलेला त्याला त्याला कृष्णाचा जीव वाचवायचा होता कृष्णाचा जीव वाचवायचा होता वासुदेव नदीपात्रात चालू लागला वासुदेव नदी चावलत होता त्याच्या प्रत्येक पावलानंतर त्याच्या प्रत्येक पावलानंतर नदीचं पाणी नदीचं पाणी कमी होऊ लागलं कमी होऊ लागलं भगवान विष्णूच्या भगवान विष्णूच्या नागराज नागराज आदिशेषनी आदिशेषनी पावसापासून पावसापासून कृष्णाचे संरक्षण केले कृष्णाचे संरक्षण केले कृष्ण जेव्हा कृष्ण जेव्हा आजोळी पोचला आजोळी पोचला तेव्हा मामी तेव्हा ते ते मामीने मामीने मुलीला जन्म दिला होता मुलीला जन्म दिला होता वासुदेव वासुदेव मुलीला घेऊन मुलीला घेऊन कैदेकडे परतला कैदेकडे परतला कौशाला दया आली नाही कौशाला दया आली नाही त्यांनी मुलीला हिसकावून घेतलं त्या मुलीने हिसकून घेतलं तितक्यात चमत्कार झाला त्या मुलीच्या जागी त्या मुलीच्या जागी देवी दुर्गा अवतरली देवगी दुर्गा अवतरली आणि तिने कवसाला सांगितलं आणि कवसाला सांगितलं कि देवकीचा देवकीचा आठवा पुत्र आठवा पुत्र जिवंत असून जिवंत असून लवकर असतो लवकर असतो तुझा वध करेल तुझा वध करेल कृष्ण कृष्ण आणि पुतना मावशी आणि पुतना मावशी राक्षसीन राक्षसीन कंसाला कौसाला कृष्णाचा वध करायचा होता कृष्णाचा वध करायचा होता त्यांनी त्यांनी पुतना राक्षसिणीला मावशीच्या रूपात मावशीच्या रूपात यायला सांगितले कृष्णाला कृष्णाला विषारी दूध पाजले विषारी दूध पाजले त्या विषयामुळे त्या विषयामुळे कृष्णाला काहीच झाले नाही कृष्णाला काहीच झाले नाही पण पुतना मावशी पण पुतना मावशी राक्षसरीचा राक्षशरीचा तत्काळ मृत्यू झाला तत्काळ मृत्यू झाला कृष्णाचे कृष्णाचे लोणी प्रेम लोणी प्रेम कृष्णाला कृष्णाला लोणी खायला खूप आवडत असे लोणी खायला खूप असे तुला अमूल बटर आवडत शेजारच्या घरातून आणि शेजारच्या घरातून लोणी चोरून खात असे लोणी चोरून खात असे यशोदा यशोदा लोण्याचा माठ लोण्याचा माठ छताला टांगून ठेवत असे छताला टांगून ठेवत असे कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी कृष्ण आणि त्या मित्रांनी एकावर चढून एकावर एक चढून एक 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 मानवी मनोरा बनवला मानवी मनोरा बनवला कृष्णानी कृष्णाली स्वतः स्वतः वरच्या थरावर जाऊन वरच्या थरावर जाऊन लोण्याचे भांडे फोडले लोण्याचे फाडणे भोंडणे फोडले फोडले आणि सगळ्यांनी दही लोणी खाल्ले सगळ्यांनी दही लोणी खाल्ले तेव्हापासून तेव्हापासून कृष्ण कृष्ण जन्म जन्म अष्टमीला अष्टमीला दही हंडीची दहीहंडीची हंडीची प्रथा पडली प्रथा पडली संपली आमची गोष्ट संपली आमची गोष्ट बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम